परिषद हद्दीत येणाऱ्या विविध भागात बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेचा लाभ मूळ लाभार्थ्यांना देण्यात यावा, तसेच भिल्ल समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून शासनाचा निषेध नोंदवला. नगर परिषद हद्दीतील घरकुल योजनेचा मूळ लाभार्थ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही. भिल्ल समाजाला स्मशानभूमी नसल्यामुळे अंतिम संस्कार करण्यासाठी इकबाल चौक येथील हिंदू स्मशानभूमीच्या बाजूला दफनविधी करावा लागतो. या मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी अनेक वेळा निवेदन देऊनही दखल न घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने घोषणा करून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या उपोषणात महिला शहराध्यक्ष नजीमा इसाक खा, शहराध्यक्ष अनिल बावसकर व कार्यकर्ते सहभागी झाले होते. येणाऱ्या ज्या एकात्मिक गृहनिर्माण अंतर्गत नगरपालिका प्रशासनाने सनन जे घरकुल बांधलेले आहेत त्या भागामध्ये जे घरकुल बांधण्यात आलेले आहे त्या मूळ लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी आम्ही वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून निवेदनं देऊन आणि आंदोलन करूनसुद्धा नगरपालिका प्रशासन तस की मस्त होताना त्या ठिकाणी दिसत नाही आहे. त्यामुळे काल दिनांक 4/1/2019 पासून नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी करत आहोत. यहाँ पर हम लोग नगर पालिका के खिलाफ निषेध करने बैठे हुए हैं. कई बार आंदोलन दे चुके उन्हें. लाभार्थियों की जो घरकुल की मूल योजना है वो उन लोगों को फायदा नहीं हो रहा. और जौहर नगर में जो इमारत घरकुल की बनी हुई है वो बिल्कुल ही पोकल है. तो उसकी पूरी तपासनी करके वहाँ पर जो भी दोषी है उस कार्रवाई की उसको शिक्षा मिलना चाहिए दोषी को. और इकबाल नगर मिर्जा नगर का जो अतिक्रमण हटाया गया है उनको फिर से जल्द पुनर्वसन किया जाए. यही